भाजपा नेता चंद्रकांत पाटिल के बयान के पश्चात हर जगह विरोध प्रदर्शन किया जा रहा है। कहीं विरोधी नारेबाजी, कहीं पर पोस्टर पर जूते चप्पलों की बरसात की जा रही है, तो कहीं चंद्रकांत पाटिल पर शाही फेंककर विरोध जताया जा रहा है। इसी कड़ी में कांग्रेस के नेता पंकज गायकवाड़ ने भिवंडी बंद का आह्वान कर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के प्रतिमा के समक्ष चंद्रकांत पाटिल के पोस्टर पर जूते मारकर विरोध जताया। इस विरोध प्रदर्शन में पंकज गायकवाड़ के साथ शाहिद अंसारी, रवि चौहान, अरफात खान, राजेश जाधव, राहुल कुचेकर, किरण निकम सहित कई संगठनों ने सहयोग किया। अमर रहे, अमर रहे बाबा साहेब, अमर रहे चंद्रकांत पाटिल, मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, चंद्रकांत पाटिल 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 मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद मुर्दाबाद। मुले ध्वज चालतोय, जेव्हा हे मंत्री लोक शपथ घेतात संविधानाची, त्याच्यानुसार वागण्याची सुद्धा ते अभिप्राय देतात की आम्ही या अशा पद्धतीने वागणार आहोत आणि संविधानाचं रक्षण करू। पण आज कुठेतरी संविधान बनवणाऱ्या विरोधात, म्हणजे आमच्या बाबासाहेबांविरोधात, आमच्या देवतांविरोधात ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील जी यांनी वक्तव्य केलं, ते कुठेतरी निषेधार्य आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचं आयोजन केलं होतं। तर सत्याग्रह आमचा आज भिवंडी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे पार पडलेला आहे। यामध्ये रिपब्लिकन पार्टी, एकतावादी यांचे उपाध्यक्ष सुद्धा सामील झाले आणि दख्खनी मुस्लिम संघटनेचे सचिव यांनी सुद्धा समर्थन दिले। आमचे माजी युवा अध्यक्ष जे या भिवंडी शहराचे नेतृत्व करत होते, अरफात खान यांनी सुद्धा समर्थन दिलं। व असंख्य आमचे भिवंडी शहरातील नागरिक व व्यापारी संघटना यांनी जो समर्थन दिला त्याबाबत मी त्यांचा धन्यवाद मानतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या अस्मिता आहे, यांच्यावर जर अशा पद्धतीने कुणी येऊन जर अशा नीच प्रवृत्तीने जर वागत असेल तर त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी हा भिवंडी शहर सदैव तत्पर राहतो। आणि या भिवंडी शहरातील नागरिक सुद्धा आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आता चंद्रकांत पाटलांचा निषेध केलेला आहे। चंद्रकांत पाटलांनी जे निवेदन दिलेलं की महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, पण असं एक बोलायचं आहे की चंद्रकांत पाटील जे बी कॉमची डिग्री प्राधान्य केली त्यांनी सिद्धार्थ कॉलेज घाटकोपरमधून केलेली आहे आणि बाबासाहेबांच्या कायद्यामुळे आणि संविधानामुळे त्यांनी ते शिक्षण तिथं फुकटच घेतलेलं आहे। मग त्यांनी असा शब्द वापरायला नव्हते पाहिजे होते। माझ्या पार्टीच्या वतीने, आरपीआय एकतावादीच्या वतीने मी चंद्रकांत पाटील यांचा निषेध करतो।